तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवतो डिझाईनचा, कसा रिझल्ट आपला वाटतोय. तर नमस्कार मित्रांनो, कसं काय तुमच्या सर्वांचं स्वागत आहे भावच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर भावना, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपल्या चॅनलला आता 40,000 सबस्क्राइबर पूर्ण झालेत. तर एकदम कडक असा भावना मी सर्वांनी सपोर्ट केला. आणि जसं तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की 40K बद्दल आपण आपल्या आपल्या चॅनलवर एक गिव्ह अवे सुद्धा अनाऊन्स केला होता, गिव्ह अवे. आणि तो आपला पहिलाच गिव्ह होता, आपल्या चॅनलला पहिलाच असा गिव्ह आला होता 40K बद्दल. तर भावना, तुम्ही सर्वांनी एकदम कडक असा प्रेम गिव्ह अवे दिला, एकदम कडक नाही एकदम खतरनाक असा प्रतिसाद तुम्ही त्या व्हिडिओला दिला, त्यासाठी भावना खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. तर चला भावना आपल्या विषयाकडे येऊया. जसं की भावना तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, तर आता जसं की 22 जानेवारी आपल्या अयोध्येमध्ये आपल्या श्रीराम मंदिराची प्राण प्रतिष्ठा आहे, म्हणजे सगळं उद्घाटन आहे नाही का 22 जानेवारीला. तर त्याचबद्दल मी आपल्या इंस्टाग्रामला मी एक पोस्ट अपलोड केली होती. पोस्ट जसं तुम्ही सर्वांनी बघितली असेल, त्या पोस्टला भावना तुम्ही एकदम कडक सर्वांनी प्रेम दिले, एकदम कडक असा सपोर्ट त्या पोस्टला भेटला. तर त्या पोस्टला भरपूर सारे कमेंटही मला असेल की दादा यावर आम्हाला ट्युटोरियल पाहिजे यूट्यूबला. तर नक्कीच भावना तुम्ही कमेंट केली आणि लगेच मी ट्युटोरियल घेऊन आलो तुमच्यासाठी. आज त्याच पोस्टवर आपण ट्युटोरियल करणार आपल्या यूट्यूबला. जसं की तुम्ही बघू शकता, थंबनेल बघितले असेल सर्वांनी, या पहिले आपण एक दोन सिनेमॅटिक डिझाईन टाकलेत आपल्या यूट्यूबला. तुम्ही त्या व्हिडिओने एकदम कडक असा प्रतिसाद दिला. तर आजच्या बॅन एकदम युनिक आहे आणि एकदम कडक आहे. जसं की आपण डार्कमध्ये सिनेमॅटिक डिझाईन बघणार, डार्कमध्ये तर डार्कमध्ये सिनेमॅटिक डिझाईन कशी बनवायची याबद्दल सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार. त्या व्हिडिओचा म्हणून नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, न स्किप करत बघा, भरपूर काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आजच्या व्हिडिओमध्ये. तर भावना नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये जेही मटेरियल मी यूज केलं ते मटेरियलच्या डिस्क्रिप्शनला मी लिंक टाकून दिलेली आहे. तर नक्कीच भावना तुम्ही चॅनल नवीन असेल, चॅनल नक्की सबस्क्राइब करा. आणि नक्कीच अशाच प्रकारचे एकदम कडकडे व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच आपला बेल आयकॉन क्लिक करून नक्कीच ऑल करा, जेणेकरून या पुढच्या कोणते व्हिडिओ असेल तुम्हाला त्या नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही इझिली ते व्हिडिओ बघू शकता. भावना व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि सर्वांनी जय श्रीराम कमेंट करायला विसरू नका. भावना नाही का सर्वांनी कमेंट करा, जास्तीत जास्त प्रमाणात कमेंट करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. चला भावना एकदम कडक आणि खतरनाक अशा व्हिडिओला सुरू करूया. तर सर्वप्रथम आपण फुटशॉप ओपन करणार आहे. तर फुटशॉप ओपन करूया. फुटशॉप ओपन केल्यानंतर अशा प्रकारे सर्विस तुम्हाला बघायला मिळतोय. मी काय केलेलं आहे की आपलं कोण जे पण जे मटेरियल आपण जसं तुम्ही आपलं थंबनेल बघितलं, तर आपल्या डिझाईनमध्ये जे पण आपण मटेरियल यूज करणार आहे त्याचं पूर्ण एक PhD रेडी केलेलं आहे. म्हणजे पूर्ण मटेरियल जे आहे एका PhD ॲड केलेलं आहे, इथूनच पूर्ण मटेरियल उचलून आपण तिकडे टाकणार आणि पूर्ण ह्या मटेरियलचा वापर करून चांगल्या प्रकारे आपण सिनेमॅटिक डिझाईन रेडी करूया. जसं तुम्ही थंबनेल बघितलं त्याच प्रकारची डिझाईन आपण हे मटेरियल यूज करून बनवणार, ठीक आहे. त्यासाठी आपला प्रोजेक्ट जो आहे तो 8x10 प्रोजेक्ट आपण घेणार आहे. तर तो मी प्रोजेक्ट क्रिएट करतो. तर बघा आपण काय करू, फाईलो क्लिक करणार. फाईलो क्लिक केल्यानंतर न्यू म्हणूया. तर न्यू केल्यानंतर सर्वप्रथम आपण 8x10 प्रोजेक्ट घेऊया. बघा विड्थ आपण 8 ठेवलेली आणि हाईट 10 ठेवलेली आणि त्याचं रिझोल्युशन जे आहे ते 500 ठेवलेलं आहे. इथं इंचेस केलेलं आहे, इंचेस पिक्सेल आणि खाली RGB कलरमध्ये 8 bit आणि कस्टम मी ठेवलेला कलर व्हाईट खाली मी क्रिएट म्हणतो. तर अशा प्रकारे आपण एक प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे. आता यावर एक बॅकग्राऊंड आपण ॲड करूया. आता त्याच बॅकग्राऊंड पूर्ण आपण डिझाईन क्रिएट करणार, ठीक आहे. त्यासाठी मी जातो आपल्या PhD इथे गेल्या लास्टला बॅकग्राऊंड मी ठेवलेलं. बघा आता हे बॅकग्राऊंड उचलतो, ड्रॅग करतो आणि इथे पेस्ट करतो. बघा अशा प्रकारे ड्रॅग अँड ड्रॉप, ठीक आहे. ॲड केल्यानंतर कंट्रोल A प्रेस करतो. इथं कंट्रोल A केल्यानंतर बघा इथं सेंटरला मी बॅकग्राऊंड आणतो, अशा प्रकारे सेंटरला करून घेतो, ठीक आहे. अलाइनमेंट असते, कंट्रोल D प्रेस करतो. बघा बॅकग्राऊंड आपलं ॲडजस्टमेंट झालं. आता बॅकग्राऊंड ॲड झाल्यानंतर आता सर्वप्रथम आपण श्रीरामप्रभूंचा इमेज आपण ॲड करूया. आता जातो केल्यानंतर बघा इथं रामजींचा फोटो बघा एकदम HD असा फोटो तुम्हाला दिलेला आहे. तर हा फोटो उचलतो आहे आणि इथं आपल्या डिझाईनमध्ये ट्रॅक करतो. तर फोटो ॲड केल्यानंतर कंट्रोल A करून सेंटरला इमेज ॲड करतो आहे. इमेज असं सेंटरला ॲड करतो आहे. आता आपलं काय करायचं, इमेज जरा मोठा करायचा. बघा शिफ्ट अल्ट्रा बटन प्रेस करतो आहे. अशा प्रकारे शॉर्टकट घे शिफ्ट अल्ट्रा फोटो मोठा करण्याचा. तर फोटो जरा मोठा करतो आहे. अशा प्रकारचा इथे ॲडजस्टमेंट करतो. आता फोटो मी काय करतो, नवीन एक लेअर ॲड करतो आहे. नवीन लेअर ॲड केल्यानंतर आता फोटोवर आपल्याला जरा ग्रेडियंट अप्लाय करायचा. ग्रेडियंट, ठीक आहे. इथं ग्रेडियंटवर क्लिक करतो आहे. ग्रेडियंट टूल्स क्लिक केल्यानंतर जरा कलरवर क्लिक करतो आहे. आता कलर आपल्याला काय करायचं, खालचा कलर जो आहे तो पिक करायचा. बघा इथला बॅकग्राऊंडचा कलर हा कलर पिक करतो मी जरा डार्कमध्ये, ठीक आहे. मी हा कलर पिक केला. पिक केल्यानंतर ग्रेडियंट इफेक्ट क्लिक करून जरा खालनं फक्त माऊसच्या लेफ्ट बटननी फक्त वर अशा लाईन जरा वर ओढतो ना. हे बघा ग्रेडियंट मी आपला ग्रेडियंट अप्लाय केल्यानंतर डबल नवीन एक लेअरवर ॲड करतो. केल्यानंतर ब्रश घेतो. ब्रश घेतल्यानंतर जरा खालनं जरा स्मोक ब्रश मारतो जरा नाही का डार्कमध्ये. अजून जरा डार्क कलर घेतो, ऑपोजिट जरा वाढवतो. येणे का होते प्रॉपर वाटते ना स्मोक सारखं पूर्ण बॅकग्राऊंड वाटतं आपलं, त्यामुळे जरा ऑपोजिट वाढून, ठीक आहे. अशा अप्लाय केलं आपण बघू शकतो स्मोकही मारले. काय करतो जसं की फोटोचं आपण जी डिझाईनमध्ये कॅलरीफी आपण ॲड करणार श्रीराम नावाची, ती कॅलरीफी जरा मी ॲड करतो. श्रीराम नावाची कॅलरीफी करतो. इथं ड्रॅग करतो सेंटरला केले आणि कंट्रोल D प्रेस करतो. बघा अशा प्रकारे केल्यानंतर जरा हे नाव मोठं करतो. हेच नाव आपण हायलाईट करणार आहे. श्रीराम नाव जे आहे ते आपण हायलाईट करणार जास्त. नाव ॲडजस्टमेंट झाल्यानंतर आता काय नावाला आपलं टेक्चर द्यायचं. टेक्चर बघा इथं मी क्लिक करतो. तुम्हाला टेक्चर पण प्रोव्हाइड केलेलं मी बघू शकता. टेक्चर तुम्हाला दाखवतो. बघा अशा प्रकारे टेक्चर आहे. हे टेक्चर पण तुम्हाला प्रोव्हाइड केलं. टेक्चर जरा मोठं करतो शिफ्ट आणि अल्ट्रा बटन प्रेस करून आणि टेक्चर राईट क्लिक करून क्रिएट लँडमास म्हणतो, ठीक आहे. क्रिएट लँडमास केल्यानंतर काय होतं की आपलं टेक्स्चर प्रॉपर नावामध्ये जाते. टेक्स्चर आपल्या केल्यानंतर टेक्स्चरला आपण इफेक्ट देतो. खाली इफेक्टो क्लिक करतो आहे. ब्राईटनेस आणि कॉन्स्टंटो क्लिक करतो आहे.
तिथे क्रिएट लॅमास करतोय, कॉन्स्टंट जरा वाढवतोय आणि ब्राईटनेस पण जरा वाढवतोय अशा प्रकारे. बघा अशा प्रकारे इफेक्ट दिले तर ब्राईटनेस आणि कॉन्स्टंट दिल्यानंतर बघा अशा प्रकारे काही जर नावाचं दिसतोय, ब्राईटनेस टेक्स्चर आणि नाव तिने पण सिलेक्ट करतोय आणि कंट्रोल जी म्हणतो ठीक आहे ग्रुप हा तयार केला. बघ हे ना ॲडजस्टमेंट झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, नावाच्यावर अजून एक नाव ॲड करायचं. पहिले आता ह्या नावाला आपण इनर शॅडो झाला ते देऊन टाकूया ना ग्रुप जो आहे ग्रुप ग्रुपवर मी राईट क्लिक करतोय ब्लेंडिंग ऑप्शन, ब्लेंडिंग ऑप्शन गेल्यानंतर इनर शॅडोला क्लिक करतोय. इथं क्लिक केल्यानंतर आधी इनर शॅडोला बघा आपण कोणतं इफेक्ट देतोय का विषय नाही का. ओके म्हणतो डायरेक्टली बघा आधी झाल्यानंतर डबल आपण याच्यावर राईट क्लिक करू. केल्यानंतर आपल्या नावाला डबल आपल्याला काय करायचं आहे, जसं की ड्रॉप शॅडो पण देऊन घ्यायचं. ड्रॉप शॅडोमध्ये जातोय मी. ओके तर अशा प्रकारे झाले, नावाला इफेक्ट पण दिला चांगला, इनर शॅडो आणि ड्रॉप शॅडो पण दिला. दिल्यानंतर काय करणार डबल आपण वर जे नाव टाकायचं सगळं, तर जे नाव मी तर करतो बघा कंट्रोल सी करतोय, कंट्रोल बी करून जे नाव मी पेस्ट केलं बघू शकतो अशा प्रकारे. ठीक आहे नाव आपण ॲडजस्टमेंट केलं अशा प्रकारे. आता काय करणार ह्या नावाला आपण आपलं टेक्स्चर द्यायचं आहे. ठीक आहे ते नावाला टेक्स्चर देण्यासाठी डबल तेच टेक्स्चर मी घेतोय, बरं टेक्स्चर उचलतोय आणि इकडे ड्रॅग करतो अशा प्रकारे. टेक्स्चर ॲड केल्यानंतर या टेक्स्चरला जरा मोठं करतो अशा प्रकारे, राईट क्लिक करून क्रिएट लॅमास म्हणतो. ठीक आहे अशा प्रकारे त्या टेक्स्चरला ॲड करतो, अशा टेक्स्चर मी ॲड केलं. आता टेक्स्चर ॲड केल्यानंतर श्रीराम नावाला आपण जो इफेक्ट दिला तोच मी कॉपी राईटवर राईट क्लिक करतोय. इथं म्हणतोय कॉपी लिअर स्टाईल आणि हेच इथं याचा ग्रुप तयार करून याला पेस्ट करतो बघा अशा प्रकारे. ठीक आहे पेस्ट केला, इफेक्ट पण आपला झाला बघा चांगल्या प्रकारे. तरी झाल्यानंतर खाली पण इझिली एक नाव टाकलं होतं बघा नाही का, आतुरता 22 जानेवारी 2024. ठीक आहे अशा प्रकारे आपण टाकलं होतं ते हे नाव ॲड करतो. बघा हे नाव ॲड केल्यानंतर काय होते इथं आपलं प्रॉपर नाव ते 2024 दिसत नाही. तर आता काय करणार ह्या नावाला राईट क्लिक करणार मी ब्लेंडिंग ऑप्शन, ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये गेल्यानंतर याला म्हणणार स्ट्रोक, स्ट्रोकमध्ये गेल्यानंतर इथं आउटसाईड आणि हा कलर चॉईस करणार इथला खालचा कलर. तर चॉईस केल्यानंतर साईज जरा वाढवणार अशा प्रकारे बघा. ठीक आहे इथं ओके म्हणते. आता ना हे ना ॲड झालं ना तुम्ही काय करतो, श्रीराम नाव आपण जे ॲड केलं त्याला बघा त्या नाव क्लिक करतोय, त्याला अल्ट बटन आपण डुप्लिकेट लेअर करतोय खाली. डुप्लिकेट लेअर केल्यानंतर ह्या नावाला जरा मोठं करतो अशा प्रकारे. ठीक आहे अशा प्रकारे आणि ह्या नावाला राईट क्लिक करून ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जातोय आणि याला करतोय कलर ओरने बंद व्हाईट कलर. व्हाईट कलर केल्यानंतर त्याला राईट क्लिक करतोय, रस्टर लेअर म्हणतोय आणि नावाला ब्लेंडिंग मोडमध्ये जाऊन ओवरले म्हणतो ओवरले. बघा ओवरले केल्यानंतर अशा प्रकारे काही लुक भेटला नावाला. तर झाल्यानंतर जर याच्या ऑपोजिट कमी करून टाकतो ना का, नॉर्मली ऑपोजिट काय ठेवायचं आपल्याला जास्त पण नाही ठेवायचं. ओके आता श्रीरामजींचा फोटो मागे मी क्लिक करतोय बघा नाही का. इथं क्लिक केल्यानंतर जरा बॅकग्राऊंड पण बनवून घेऊ ना बॅकग्राऊंडसाठी. बघा तुम्हाला मी अयोध्याचा इमेज दिला, आपला अयोध्या राम मंदिर आपलं जे आहे ते मंदिराचं इमेज डाउनलोड केलेलं आपण गुगलवरनं, तर त्या मंदिराचं इमेज आपण घेऊ, राम मंदिरचं इमेज आपण घेतलेलं आहे. मंदिर ॲडजस्टमेंट केल्यानंतर मंदिर मंदिरला क्लिक करतोय, इथं ब्लेंडिंग मोडला जातोय आणि तो कलर डॉर्ज फेडतोय. कलर डॉर्ज, कलर डॉर्ज फेड दिल्यानंतर खाली इथं लिअर मास म्हणतोय आणि जरा मंदिर वरून आणि खालनं जरा इरेज करून टाकतोय. इरेज केल्यानंतर डबल ऑल बटन दाबून याची डुप्लिकेट लिअर करतोय मंदिराची. ठीक आहे डुप्लिकेट लिअर झाली, अशा प्रकारे लुक तुम्हाला बघायला मिळतो काही तर नाही का. क्लिक केल्यानंतर जातो आपल्या मेटलमध्ये आणि जरा हा हा इमेज दिसतो तुम्हाला हा लाईटवाला ओके लाईटवाला इफेक्ट याच्या त्याला ॲड केल्यानंतर इथं नॉर्मलला जातोय आणि याला मी म्हणून कलर डॉर्ज करू बघा. कलर डॉर्ज पण प्रॉपर वाटते, कलर डॉर्ज परफेक्ट वाटते बघा. त्याच्यासाठी मी टाकवर क्लिक करतो इथं टॉपला, टॉपला क्लिक केल्यानंतर मग ते पण पी एन जी मी इथं ॲड करतो बघा. इथं फायरलेस म्हणून एक इमेज तुम्हाला दिलेला आहे, हा इमेज ॲड करतो. ॲड केल्यानंतर जरा इमेजवर क्लिक करू आपण, इमेजवर क्लिक केल्यानंतर जरा याला वरून आपण इरेज करून टाकू. जरा ही लाईन दिसते बघा तुम्हाला, ठीक आहे ही लाईन दिसायला नको त्यासाठी आपण याला इरेज करून टाकू अशा प्रकारे बघा. ओके ऑल भेटेल बघा. आता काय करतोय आता नावाच्या खाली मी क्लिक करतो बघा, नावाचा ग्रुप आपण जो केलेला आहे ग्रुप, त्या ग्रुपच्या खाली मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर आपल्या इथं पी एच डीमध्ये जातो बघा, हा व्हाईटवाला बुक त्याचा हा इथं जाऊ आपण नॉर्मलवर. याला आपण लाईट किंवा सेंडून बेक कोणते इफेक्ट दिवा, लाईट झाला असा. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जरा की मागे आपण भगवा झेंडा पण आपण ॲड करणार असे. ठीक आहे बघा आता रामजींच्या फोटो मागे मी क्लिक करतोय, तर क्लिक केल्यानंतर इथं भगवा झेंडा पण तुम्हाला दिलेला आहे. ॲड केल्यानंतर झेंडा पी एन जी आपण ते ॲड करू. केल्यानंतर मी कंट्रोल यू करतोय, कंट्रोल यू केल्यानंतर हुई सॅच्युरेशन ओपन होईल. झाल्यानंतर याला जरा मी इकडे खेळ जरा झेंडाला अजून भगवा कलर आपण आपल्या करू हार्डमध्ये एकदम तेव्हा अशा प्रकारे. ठीक आहे केल्यानंतर याला ओके म्हणते. ओके केल्यानंतर फिल्टरला क्लिक करतोय ब्लर आणि याला करतोय क्वेश्चन ब्लर.
क्वेश्चनला आपला झाला डबल शिफ्ट अल्ट्रा क्रॉनिक डुप्लिकेट क्लिअर करतोय भगवा झेंडाची आणि हॉरिझॉन्टल करतो याला याला केलं तर आता हा जो आहे रामजी मॅचच्या मागे करू बघा आणि दोन्ही पण इमेजला तुम्ही इफेक्ट पण देऊ शकता सर दोन्ही नॉर्मल क्लिक करतो दोनला हार्डलाईट इफेक्ट देऊन बघा हार्डलाईट आपण हार्डलाईट बघा त्या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपण काय करू जसं की आपण आपला बाण जो आहे बाण बाणचे पण पी एन जी आपण ॲड केलेली डिझाईन जरा नवीन कन्सेप्टमध्ये ते पण मी ॲड करून घेतो बघू शकता नाही का तिथे मी आपला बाण जो आहे तो मी ॲड करतो आहे सर काय बघू आणि ॲड केल्यानंतर आणि याच्यावर क्लिक करून याला आपल्याला जरा इफेक्ट द्यायचं जसं की बघा याच्यावर इफेक्ट कोणतं द्यायचं आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं म्हणायचं फोटो फिल्टर ठीक आहे फोटो फिल्टर केल्यानंतर डेन्सिटी आपण किती ठेवू डेन्सिटी जरा 67 म्हणजे 67 आपण ठेवूया ठीक आहे आणि याला आणि आपला जो बांध आहे दोन्ही पण सिलेक्ट करतोय कंट्रोल जी करून याला मर्ज ग्रुप करून टाकतोय राईट क्लिक करून मर्ज ग्रुप ठीक आहे मर्ज ग्रुप झालं ॲड केल्यानंतर फिल्टरवर क्लिक करतोय ब्लर आणि याला आपण काय करणार मोशन ब्लर करणार मोशन ब्लर ठीक आहे अँगल मी प्रॉपर सेट केला डिस्टन्स तुमच्यावर डिस्टन्स किती ठेवा जेव्हा इथपर्यंत मी ठेवतो 113 ठीक आहे डिस्टन्स ठेवल्यानंतर जर ह्याच म्हणलं शिफ्ट अल्ट्रा करून डुप्लिकेट क्लिअर करतोय अशा प्रकारे आपण काही कन्सेप्ट केलो ठीक आहे अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर बघा प्रॉपर आता वाटतं नाही का तर एवढं झाल्यानंतर आता काय करायचं आपल्याला जसं तुम्ही बघू शकता नाही का आपल्या रामजींची इमेज मागं आपण जय श्रीराम नाव जरा सर्कलमध्ये टाकले जरा युनिकमध्ये विषय तो पण तुम्हाला क्लिअर सांगतो ते कसं तयार केलेलं मी रामजींची इमेज मागं क्लिक केलेलं आहे बघा इमेज अशा प्रकारे त्याच्या खाली क्लिक केलेलं आहे बघा ठीक आहे रामजींचे इमेज मागं क्लिक केल्यानंतर सिम्पली काय करतोय तुम्हाला जायचं आता हा विषय समजून घ्या सर्वांनी महत्त्वाचा विषय ठीक आहे पहिली मी काय करतोय जय श्रीराम नाव आपण जे आहे ते मी कॉपी करतोय कंट्रोल सी करून ठीक आहे कॉपी करून घेतलं केल्यानंतर इथं आता व्ह्यूमध्ये गेल्यानंतर इथे जातो रुलरमध्ये गेल्यानंतर इथं वर आहे बघा इथं वरून क्लिक करायचं माऊसच्या लेफ्ट बटनने क्लिक करायचं ही लाईन खाली वाढवायची सेंटरला इथली डबल इकडून पण ही लाईन सेंटरला घ्यायची प्रॉपर सेंटर झाला झाल्यानंतर मी काय करतो इथे जातोय आपल्या इलिप्स टूलला इलिप्स टूल ठीक इलिप्स टूलला क्लिक करतोय इथे शिफ्ट बटन प्रेस करतोय शिफ्ट इथे सर्कलला राईट घेतो शिफ्ट बटन प्रेस करतोय आणि मग अल्ट्रा बटन प्रेस करतोय शिफ्ट बटन प्रेस करायचं आणि मग अल्ट्रा बटन प्रेस करतोय आणि राईट सर्कल जरा हा मोठा करतो अशा प्रकारे बघा इतका तुम्हाला जितका पाहिजे तितका तुम्ही सर्कल करू शकता अशा प्रकारे ठीक आहे सर्कल केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही सर्पेस होईल आता काय करायचं तुम्हाला सर्कल झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं क्लिक करायचं टेक्स्टला जायचं टेक्स्टला टेक्स्टला गेल्यानंतर इथं क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्ही जो जे सर नाव जे कॉपी केलं ते पेस्ट करायचं कंट्रोल व्ही ने झालं बघा बघा प्रॉपर सेट केलं केल्यानंतर आता जो इलिप्स काढून टाका इलिप्स टूल काढून टाकलं बघा अशा प्रकारे पूर्ण सर्कलमध्ये नाव झालं ओके आता काय करायचं सर्कलमध्ये झालं आता काय करायचं बघा जरा हे नाव मी अजून छोटं करतो अशा प्रकारे आणि आता ही लाईन तुम्ही काढून टाकली चाल लाईन तुम्हाला साईडला करून घ्यायची प्रॉपर बघा अशा करून घेतली आणि त्या व्ह्यूला गेलो आणि रोलर मी कट करून टाकलं ठीक आहे नाव जरा छोटं करतोय अशा प्रकारे मी आता नाव बघा नाव छोटं गेलं त्याची डुप्लिकेट क्लिअर करतोय आणि शिफ्ट अल्ट्रा नाही जरा मोठं करतोय अशा प्रकारे पटापट पूर्ण एवढे पण नावाचे आहे डुप्लिकेट करतोय याला जरा मोठं करतो ठीक आहे ओके तर बघू शकता प्रॉपर नाव झालं बघा जसं मी ती इमेज मागं जसं सर्क्युलर केलं त्याच प्रकारे तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगितलं एकदम इझी एकावडे विषय नाही आहे आता पूर्ण झाल्यानंतर जे पण नाव आपण केले कॉपी बघा ते पूर्ण मी सिलेक्शन करतोय गेल्यानंतर कंट्रोल जी म्हणतोय तर ह्याचा ग्रुप तयार केला ग्रुप पूर्ण ठीक आहे ग्रुप तयार केल्यानंतर त्याच्यावर राईट क्लिक करतोय याला म्हणते मर्ज ग्रुप ठीक आहे मर्ज केल्या पूर्ण नावाला मर्ज केल्यानंतर ब्लेंडिंग मोडमध्ये गेल्यानंतर त्याचा मोड जो आहे ओवरले ठेवायचं ओवरले ठीक आहे बघा ओवरले आपण ठेवलं तुम्ही मागे पण ॲड करू शकता पूर्ण मागे पण टाकू शकता सगळं बघू शकता पूर्ण याच्या मागे तुम्ही जे पण गोष्टी टाकलं तर अख्ख्यांच्या मागे डायरेक्ट बघा ठीक आहे असं पण करू शकता तर झाल्यानंतर ऑपॉसिटी कमी करतो अशा प्रकारे नाव मागे ॲड करतो त्याची ऑपॉसिट जरा कमी करतो ठीक आहे इफेक्ट देण्याच्या पहिले अजून एक गोष्ट राहिलेली आहे आपली तर त्या आधी पहिले आपण काय करू जो आपण बांधचा इमेज टाकला बांध बघा आपला ठीक आहे बांध मी ॲड इथं मी ना बांध ॲड करतो आणि ते फिल्टर क्लिक करतोय ब्लर याला करतो मोशन ब्लर याला ओके म्हणतोय याच्यावर क्लिक करून इथं जातो फोटो फिल्टर या क्रिएटला मास्क करतो अशा प्रकारे फोटो फिल्टर म्हणून आपल्याकडे बघा इथं ठीक आहे फोटो फिल्टर ॲडजस्ट झाल्यानंतर काय करतोय आता जसं की वरही आपल्याला आपलं धनुष्यबाण जो आहे तो ॲड करायचं असं बघू शकता नाही का धनुष्यबाण आणि बाण पण दोन्ही पण ॲड करणार त्याच्यावर राईट क्लिक करणार ब्लेंडिंग ऑप्शन आणि कलर ओवरने बदलणार
हॅपी एंजल करणार ब्लॅक, ठीक आहे. ब्लॅक केल्यानंतर हॅपी एंजलला राईट क्लिक करणार ब्लेंडिंग ऑप्शन, इथं ड्रॉप शॅडोमध्ये जाणार ड्रॉप शॅडोमध्ये, आणि जरा याची ऑपॉसिटी फुल करून अशा नॉर्मली करून घेणार ऑपॉसिट, आणि जरा डिस्टन्स थोडं वाढवणार आणि साईज जरा कमी करणार, ठीक आहे. बघा प्रॉपर ॲडजस्ट झालं, एकदम प्रॉपर वाटते. बघा पूर्ण गोष्टी ॲड केल्या. आता फायनल विषय सर्वांनी पद्धतशीर बघा, आता सिनेमॅटिक इफेक्ट कसा देतो बघा मी. नाही का आपल्या रामजींचा फोटो जो पण ॲड केलेला त्या इमेजला बघा मी कसा इफेक्ट देतो. करणार आहे फोटो राईट क्लिक करणार ब्लेंडिंग ऑप्शन, ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये गेल्यानंतर सर्व तुम्ही इनर शॅडो, आधी इनर शॅडोमध्ये गेल्यानंतर आता कलर कोणता चॉईस करायचा आहे इथं काय विषय करायचा सर्व तुम्हाला सांगतो. कलर इनर शॅडोमध्ये गेल्यानंतर इथं ब्लेंडिंग मोड तुम्हाला ठेवायचा, डॉर्ज कलर डॉर्ज ठेवायचा, ठीक आहे. कलरमध्ये जाते आता कलरमध्ये तुम्हाला कलर सांगण्यापेक्षा तुम्हाला मी कोड सांगतो, खालचा कोड जो आणि तुम्ही टाका बघा, ठीक आहे. 00 अशा प्रकारे कोड आहे हा, तर हा कोड बघू शकता तुम्हाला स्क्रीनवर पण दिसते. हा कोड तुम्ही कॉपी करायला ओके करते. कोड ओके केल्यानंतर जर आपला अँगल जो अँगल 90 degree ठेवला, 90 degree बघू शकता अशा प्रकारे, ठीक आहे. 90 ठेवलं, ठेवल्यानंतर डिस्टन्स जरा मी ठेवतो, डिस्टन्स आपण ठेवू 20 ठेवू, डिस्टन्स 20, ठीक आहे. 20 डिस्टन्स ठेवतो, चॉक जरा कमी करतो अशा प्रकारे, आणि त्याची साईज आपण ठेवणार आहे, साईज आपण ठेवू 18 नॉर्मल एकदम, ठीक आहे. बघा प्रॉपर वाटतं साईज, जसं की तुमच्या अंदाज तुम्ही वाढवू शकता अशा प्रकारे, पण नॉर्मल रेट मी ठेवलेले, ठीक आहे. साईज केल्यानंतर बघा चॉक पण तुम्ही वाढवू शकता अशा प्रकारे. आता इतकं झाल्यानंतर आता हे मारलं आपण याला काय केलं, इनर शॅडो मारला, लक्ष बघा इनर शॅडो मारला तर आणि याला ओके करू डायरेक्टली फोटो, ठीक आहे. तर इनर शॅडो मारल्यानंतर अजून पण एक मेन गोष्ट राहिली आपल्या, आता झाल्यानंतर काय करायचं, फोटो आपल्याला फोटो फिल्टर द्यायचा आणि कलर लुकअप द्यायचा, ठीक आहे. तर फोटोवर क्लिक करतो मी, क्लिक केल्यानंतर खाली फोटो क्लिक करतो, इथं आता फोटो फिल्टरमध्ये डेन्सिटी पण वाढवतो मी अशा प्रकारे. डेन्सिटी कमीत कमी आपण 95 आसपास ठेवू आपल्या फोटोच्या ॲडजस्टनुसार, ठीक आहे. 95 ठेवली आणि खाली क्रिएट लाईमास म्हणतो, म्हणजे फक्त आपण खाली क्लिक केलं की फोटोला चांगला इफेक्ट बसतो त्या प्रकारे. तर इफेक्ट ठेवला, त्याला ओके करतो. केल्यानंतर डबल याच्या इफेक्टो क्लिक करतो, खाली म्हणतो कलर लुकअप. कलर लुकअपमध्ये गेल्यानंतर येतं भरपूर सारे तुम्हाला प्रेसेट बघायला मिळतात. तिथून आपण लेट सनलेट हा आपण इफेक्ट ठेवणार. केल्यानंतर इथं क्रिएट लाईमास करू फोटोला, क्रिएट लाईमास केल्यानंतर लुकअपची इथं आपण ऑपॉसिटी असते, ऑपॉसिटी जरा कमी करून घेऊ, तर आपण 74-75 आसपास ठेवू जेणेकरून ते फोटोला सुजले ह्या प्रकारे बघा अशा प्रकारे, ठीक आहे. हे बघा अशा प्रकारे मी ठेवते याला फोटोला, आपलं चांगल्या प्रकारे अशा प्रकारे जे आहे डेन्सिटी आपण अप्लाय करतो इथं, ठीक आहे. इतकी मी ठेवलेली डेन्सिटी डायरेक्टली बघू शकता फोटोला, प्रॉपर इफेक्ट बघा किती प्रॉपर इफेक्ट बसला. बाकी तुम्हाला सर्व गोष्टी मी सांगितल्या. झाल्यानंतर लास्ट आपला हा राहिलं आहे आपला विषय काय, जसं की आपला लेन्स, हा लेन्स ॲड करायचा, ठीक आहे. लेन्सला मी ॲड करतो, लेन्सवर क्लिक करतो, क्लिक केल्यानंतर लेन्सला जरा मोठं करतो आणि आपल्या रामजींचा फोटो मागे लेन्सला टाकतो. एक लेन्स मागे आणि एक लेन्स पुढे अशा प्रकारे अप्लाय करणार. लेन्स मागे ॲड केली, केल्यानंतर इथं नॉर्मल क्लिक करतो या लेन्सला, म्हणतो स्क्रीन, नाही का. स्क्रीन केल्यानंतर इला जरा मोठं करतो अशा प्रकारे, येणे का होते प्रॉपर लाईट येतो मागणं डायरेक्टली, म्हणजे कसं इनर शॅडो मारल्याचा प्रॉपर फायदा होतो. झाल्यानंतर हीच लेन्स डबल मी अप घेतो ना, अल्ट बटन दाबून डायरेक्ट वर घेतो सर्वांच्यावर. घेतल्यानंतर या लेन्सला जरा छोटं करतो आणि इथं बघा इथं लाईट जो दिसतो इथं मी अप्लाय करतो लेन्सला जरा मोठं करू. केल्यानंतर याला जरा ऑपॉसिटीची कमी करतो, ठीक आहे. ऑपॉसिटी कमी केलं बघा प्रॉपर सर्व गोष्टी झाल्या, एकदम कडक असं डिझाईन वाटतो. सर्व गोष्टी मी ॲड केल्या, बाकी आता फायनल आपला इफेक्ट राहिलेला आहे. आता काय करायचं आपल्याला, तर फायनल इफेक्ट पण द्यायचं आपल्याला, जसं आपल्या पूर्ण बॅनरला फायनल इफेक्ट आपला राहिलेला आहे. तर मी काय करतो, शिफ्ट कंट्रोल अल्ट्रा ई करतो प्रेस, तर चार बटन जसं तुम्हाला स्क्रीनवर बघू शकता, हे चार बटन प्रेस केले. केल्यानंतर इथं आपले बघा पूर्ण याची कॉपी तयार झाले, आपल्या पूर्ण बॅकग्राऊंडची कॉपी झाल्यानंतर, सिम्पली कॉपी झाल्यानंतर खाली क्लिक करतो आपल्या इफेक्टवर आणि ब्राईटनेस आणि कॉन्स्टंटवर क्लिक करतो. केल्यानंतर इथं काय करतो, कॉन्स्टंट जरा वाढून घेतो, नॉर्मल बॅनरचा कॉन्स्टंट वाढवतो अशा प्रकारे. येणे काय होते प्रॉपर आपला ॲडजस्टमेंट बरोबर होते, ब्राईटनेस जरा वाढवते आणि कॉन्स्टंट जरा वाढवते अशा प्रकारे फायनल इफेक्ट आपला. हे बघा आता फायनल इफेक्ट बघा, ठीक आहे. भरपूर सारा फरक पडलेला डिझाईनमध्ये. बाकी बघा सर्व गोष्टी आपण ॲड केल्या चांगल्या प्रकारे बघू शकतो, सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे ॲड केल्यात. बाकी तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवतो डिझाईनचा, कसा रिझल्ट आपला वाटतोय. तर बघू शकता भावना प्रॉपर तुम्हाला सर्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे, प्रॉपर तुम्हाला एकदम बारीक बारीक गोष्टी मी सांगितल्या आपल्या डिझाईनमध्ये. बाकी तुम्हाला प्रॉपर सिनेमॅटिक डिझाईन जसे तुम्हाला दाखवले त्याच प्रकारे डिझाईन मी तुम्हाला करून दाखवले आपल्या फोटोशॉपमध्ये, आणि बारीक बारीक गोष्टी तुम्हाला क्लिअर करून सांगितल्या. तर नक्कीच भावना तुम्हाला सर्व गोष्टी कळल्या असतील. तर नक्कीच काही जरी प्रॉब्लेम तुम्हाला आला असेल नक्कीच मला कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि भावना खरंच तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा. अशाच प्रकारचे एकदम कडक आणि एकदम युनिक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला असतात, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राइब करा. आणि ह्या भावना सर्वांनी जय श्रीराम कमेंट करायला विसरू नका, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त प्रेम द्या, आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना पण आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून ज्यांना डिझाईनमध्ये आवड असेल त्यांना पण आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा. तर चला भावना जय हिंद जय महाराष्ट्र, व्हिडिओ पुढच्या एकदम कडक अशा व्हिडिओमध्ये.